आपण आता जो व्ह्यू पाहताय तो जयप्रकाश नगरपासून, तर वर्धा रोडवरती जयप्रकाश नगर आहे, तिथून मेट्रोमधून बसून हा व्ह्यू पाहत आहे. आणि आता तिथून गाडी निघालेली आहे, मेट्रो निघालेली आहे. तर याच्यासमोर आता छत्रपती स्क्वेअर येतो, छत्रपती स्क्वेअर मेट्रो स्टेशन. आणि त्यानंतर छत्रपती स्क्वेअर मेट्रो स्टेशनच्या नंतर त्याच्या आधी आपण पाहू कुठकुठल्या बिल्डिंग येते मनामध्ये. मेट्रो स्टेशन आहे छत्रपती चौक, छत्रपती चौक मेट्रो स्टेशन. काही सेकंद थांबतात गाडी फक्त. सॉरी, हा अजनी मेट्रो स्टेशन आहे, छत्रपती गेला मागे. हा जो रोड चालला आहे तो पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे जातो जो रोड. आणि हा जो एरिया आहे हा निरीचा एरिया आहे, जे जंगल दिसत आहे ना तो निरीचा एरिया आहे. आणि निरीच्या अपोजिट साईडने सेंट्रल जेल आहे. बघू शकता किती हिरवळ आहे तुम्ही. काही बंगलो आहे यांचे, निरीचे प्रयोगशाळा असू शकते किंवा बंगलो असू शकते. शहराच्या मधोमध आहे, बाबूर पण जास्त आहे याच्यामध्ये. काय झाडी काय डोंगरवाला नाही आहे, पण आहे नागपूरच बाबूर पण. नाहीतर आपला ते फेमस डायलॉग झालाच आहे पूर्ण महाराष्ट्र पण. काय झाडी काय डोंगर आणि काय आपल्या नागपूरची मेट्रो. वा वा वा. बघा आता नवीन दुसरं मेट्रो स्टेशन आलं, रहाटे, रहाटे चौकवाला मेट्रो स्टेशन आहे. प्रत्येक मेट्रो स्टेशन जे आहे त्याची डिझाईन वेगवेगळी आहे, प्रत्येक मेट्रो स्टेशनची. नागपूरमध्ये प्रत्येक जे मेट्रो स्टेशन आहे ते सर्वांची डिझाईन, बाहेरची जो लुक आहे, बाहेरचा जो लुक आहे तो सगळ्यात मेट्रो स्टेशनच्या वेगळा आहे. हा जो चौक रहाटे कॉलनीजवळून एक अजनी मेट्रो स्टेशनकडे जातो आणि एक अजनी मेट्रो स्टेशन प्लस अजनी रेल्वे स्टेशन आहे तिथला एरिया. आता आपण वळलो आहे, जी आपली ट्रेन वळली आहे, मेट्रो वळली आहे, मेट्रो अजनी स्टेशन मेट्रोकडे, अजनी स्टेशनकडे म्हणजे अजनी मेट्रोकडे. आणि या साईडचा जो भाग आहे तो जेलचा आहे, सेंट्रल जेलचा आहे दोन्ही साईडनी आहे. आणि मेट्रो रेल्वे स्टेशन स्टेशनचा पण आहे, सेंट्रल रेल्वेचा पण आहे. तिथे पण खूप हिरवळ आहे. तिथे मेट्रो स्टेशनमध्ये या रेल्वे स्टेशनच्या हा एरियामध्ये एक जाऊ द्या बनणार होतं, पण आता ते कॅन्सल झालं. मल्टी मॉडल स्टेशन बनणार होतं इथे, ते कॅन्सल झालं आहे आता. समोरचं स्टेशन अजनी मेट्रो स्टेशन.